राजकारणांनी घेतलेल्या भूमिका, राजकारण्यांची धोरणं ही आमच्या जगण्याच्या जवळपास सर्व अंगावर, सर्व क्षेत्रावर परिणाम साधत असतात. त्यामुळे आपल्याला राजकारणापासून दूर राहून चालणार नाही. हुल्लडबाजी करणाराचा फक्त कार्यकर्ता म्हणून वापर केला जातो, त्याला नेता होण्याची संधी मिळत नाही. माझी आई जरी उभा राहिली तरी तुम्ही मत द्यायचं नाही ही विरोबाची शपथ घेऊन पडळकरांनी सांगितलं होतं. नंतर त्यांनी ती विरोबाची शपथ मोडली आणि पडळकर भाजपमध्ये आले. नमस्कार, मी अविनाश. थिंक डेली मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज एक नवा आणि अतिशय महत्वाचा विषय मी तुमच्याशी बोलतोय. खरं तर राजकारणापासून आपण कुणीच अलिप्त नसतो. राजकारण हे आपल्या जगण्या बघण्याशी संबंधित असणारं क्षेत्र आहे. अगदी गावखेड्यापासून ते शहरांपर्यंत सगळ्या स्तरातली माणसं राजकारणाशी जोडून असतात. परंतु दुर्दैवानं अलीकडच्या ह्या काही काळामध्ये राजकारणाचा स्तर प्रचंड बिघडताना दिसतोय. राजकारणामध्ये संक्रमणाची अवस्था आहे, ती अतिशय चुकीच्या अर्थाचं संक्रमण होताना दिसतंय. जणू काही राजकीय संस्कृती लोप पावले का काय असं एकूण सगळं महाराष्ट्रातलं आणि देशभरातलं वातावरण झालंय. याला कारण आपले राजकीय पुढारी, आपले राजकीय विचार आणि एकूण सगळ्यांचीच राजकीय वर्तन आहेत असं मला वाटतं. विचार वेगळा असला की माणूस वैरी असतो अशा पद्धतीचा एक विचार कुठे रुजवला जातोय तोही मला वाटतं अतिशय घातक आहे. वेगवेगळी मतं असू शकतात, वेगवेगळ्या राजकीय पक्ष, त्यांच्या भूमिका वेगवेगळ्या असू शकतात, परंतु कुठेतरी ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन देश आणि मग एकूण राजकारण आणि व्यवस्था याच्यामध्ये कुठेतरी आपल्या आपल्या पक्षाच्या भूमिका आपल्या सोबत ठेवूनही कुठेतरी एकत्र येणं, समन्वय साधणं, सर्व पक्षीय संबंध असणं अशा पद्धतीचं वातावरण देशात असायला पाहिजे होतं. ते दुर्दैवानं मागच्या काही काळांपासून असताना दिसत नाही. त्याला कोण कारणीभूत आहे तर मला वाटतं त्याला नेमका असा कोणी एक पक्ष कारणीभूत आहे असं सांगता येणार नाही. कमी जास्त प्रकार असेल, अमुक एका पक्षानं ते वातावरण खराब करण्यामध्ये त्याचा जास्त हात असेल, दुसऱ्याचा कमी असेल, परंतु सगळ्याच राजकीय पक्षांच्या थ्रू आणि मग त्यांच्या त्यांच्या अनुयायांमध्ये, त्या राजकीय विचारसरणीला फॉलो करणाऱ्यांमध्ये देखील अशाच पद्धतीचं कलुषित आणि दूषित द्वेषाचे अशा पद्धतीचं वातावरण देशामध्ये मला वाटतं ते उद्याच्या लोकशाहीसाठी अधिक घातक आहे आणि त्याच्याविषयीचा विचार आणि चिंतन करायची गरज आहे. माझ्या मनामध्ये मागची बरेच दिवस झालं तुमच्याशी या विषयावर बोलावं असा माझ्या मनामध्ये विषय होताच. परंतु परवा दिवशी महाराष्ट्रामध्ये सोलापूरमध्ये जे काही गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीमध्ये जे प्रकरण झालं त्यावेळेला मला वाटलं की आता मात्र ह्या विषयावर स्पष्टपणे बोलायला पाहिजे, म्हणून मी हा व्हिडिओ करतोय. आपण सगळ्यांनीच बघितलं सोलापुरात काय झालं. ते पडळकरांच्या गाडीवर कुणीतरी एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून त्यांच्या गाडीवर दगड टाकण्यात आला आणि नंतर मग पडळकरांच्या समर्थकांमधून कुणीतरी जाऊन राष्ट्रवादीचं कार्यालय फोडलं. खरं तर हुल्लडबाजी करून राजकारणामध्ये कधीच मोठा होता येत नाही. कार्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, उद्या जर त्यांना भविष्यात नेता व्हायचं असेल तर ह्या काळजी ह्या गोष्टीची घेतली पाहिजे की नेता होण्यासाठी शांत आणि संयमी भूमिका घ्यावी लागते. राजकीय भूमिका, राजकीय प्रश्न समजावून घ्यावा लागतात, त्याच्या नेमक्या मांडण्या कराव्या लागतात, त्यासाठीची हवी असणारी माहितीचं संकलन करावं लागतं. एखादा प्रश्न मांडण्यासाठी सर्वपक्षीय संबंध अतिशय चांगले असावे लागतात. हे गुण असलं तर राजकारणामध्ये नेता होता येतं. नाही तर तुम्ही जर फक्त हुल्लडबाजी करत असता, विशेष गावगाड्यात आणि शहरी भागामधली पोरं आपल्या नेत्यांसाठी जे हुल्लडबाजी करतात त्यांना मला हे आवर्जून सांगायचं की हुल्लडबाजी करणाराचा फक्त कार्यकर्ता म्हणून वापर केला जातो, त्याला नेता होण्याची संधी मिळत नाही. कारण नेता होण्यासाठीचं जे शानपण असावं लागतं ते अतिशय शांत, संयमी आणि सर्व पक्षीय भूमिकेतून येणारं शानपण असतं असं मला वाटतं. त्याकडे पोरांनी विशेषतः लक्ष द्यायला पाहिजे. नेत्यांनी ह्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की आपण अनेक कार्यकर्त्यांचं आयडॉल असतो, अनेक लोक आपल्याला फॉलो करत असतात, त्यामुळं आपण जे भूमिका घेणार आहोत, आपण जे बोलणार आहोत, सार्वजनिक व्यासपीठावर आपण ज्या पद्धतीची वक्तव्य करणार आहोत त्याच्यामध्ये कुठेतरी शहाणपणा ठेवून तारतम्य बाळगलं पाहिजे. आपली बेताल वक्तव्य उद्या कार्यकर्त्यांवर चुकीचा परिणाम करू शकतात किंवा एकूण राजकीय वातावरणाला कलुषित करू शकतात. एकूण राजकीय संस्कृती ही आमची संस्कृती आहे, त्याच्यामधून आम्ही काय लायकीचे आहोत याचं प्रदर्शन होत असतं. त्यामुळे तिथं मात्र काळजी घेणं हे मला वाटतं राजकीय पुढाऱ्यांची, राजकीय नेत्यांची, पक्षांची, पक्ष संघटनांची ती जबाबदारी जास्त आहे की त्यांनी त्या पद्धतीची काळजी घेतली पाहिजे आणि मग तो विचार कुठेतरी झिरपत कार्यकर्त्यांमध्ये आला पाहिजे आणि कार्यकर्त्यांनी याचा विचार केला पाहिजे. या राजकीय वातावरणातून कुठेतरी दगडफेक करणं, कुठेतरी कुणातरी पुतळे जाळणं, चुकीच्या पद्धतीने निषेध करणं, यातून जर तुम्ही चुकीच्या अर्थानं काहीतरी कृती करताना पोलिसांना सापडला आणि तुमच्यावर तक्रार झाली तर त्याचा परिणाम तुमच्या पुढच्या भविष्यावर होऊ शकतो याची खबरदारी मला वाटतं तरुण पोरांनी घ्यायला पाहिजे. आम्ही पूर्वी गावगाड्यात क्रिकेट खेळताना माळावर क्रिकेट खेळायला गेलो की एक असा दगड ठेवायचो, त्या दगडापाशी जातानाच काही तरवडाची फुलं घेऊन जायची, आमच्या चपला दगडाच्या साईडला ठेवायच्या, म्हणजे मध्ये दगड, एका बाजूला चपला आणि दुसऱ्या बाजूला फुलं. आता मॅच बघायला बसायचं, आमच्या गड्याने धावा काढल्या की ती फुलं उचलायची देवाला व्हायची, आमचा गडी आवड झाला की फुलं काढून घ्यायची, त्याच शेजारच्या
चपलेन त्या देवाला मारायचं. ही कुठेतरी आपली राजकीय संस्कृती होऊन बसली की आम्ही करायचं तर मग डायरेक्ट उदोउदच करायचं, नाहीतर मग त्याला पायदळी तुडवायचा. परंतु कुठेतरी अतिशय शहाणपणानं समन्वयाची सम्यक दृष्टी ठेवून सारासार विचार करून राजकारणाकडे राजकीय कृतीकडे बघण्याची गरज आहे, तो विचार रुजवण्याची गरज आहे. आणि मला वाटतं की बाहेरचा कोणीतरी माणूस येऊन राजकारणामध्ये बिघडलेल्या ह्या गोष्टी दुरुस्त करणार नाही. ते राजकारणामधल्या काम करणाऱ्या राजकीय पक्ष, संघटना, संस्था यांची ती जबाबदारी आहे की कुठेतरी एक राजकीय संस्कार दिले पाहिजेत, राजकीय वळण दिलं पाहिजे. याचाही विचार मला वाटतं राजकीय मंडळींनी करायला पाहिजे, कार्यकर्त्यांनी याचा विचार करायला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळेला आम्ही आम्हाला कुणी नीट ओळखतही नसतं, परंतु वरच्या कुठल्या तरी नेत्याची बाजू घेऊन आम्ही खाली हानामाऱ्या करतो, एकमेकांची डोकी फोडतो, एकमेकांसोबत द्वेष तिरस्काराच्या भावनेनं वागतो. खरं तर मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की राजकीय नेते हे एकमेकांचे कधीच वैरी असत नाहीत. त्यांच्यामध्ये मतभेद असू शकतात, ते विरोधक असू शकतात. विरोध आणि मतभेद भविष्यात कधीतरी सुधारू शकतात, ते नेते एक येतात. बऱ्याच वेळा त्यांच्या नादानं आपण भांडणं केल्यामुळं मात्र बऱ्याच वेळा आयुष्यभर आपण आपल्या जवळची माणसं, समाजातल्या जवळचे लोक, मित्रमंडळी यांच्यामध्ये नाराजीचं वातावरण किंवा मतभेदाचं वातावरण किंवा द्वेषाचं वातावरण निर्माण करून आपल्या नात्यांमध्ये कुठेतरी मला वाटतं दुरावा आणत असतो. मतं वेगळी असू शकतात, म्हणून मतं वेगळी असतात म्हणून माणूस वैरी नसतो, ही साधी भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे तर मला वाटतं राजकारणाकडे कुठेतरी शहाणपणाने बघता येणार आहे आणि आपली राजकीय संस्कृती वाढीस लागणार. शेवटी ही राजकारणातली वरची लोक एक असतात. आज तुम्ही बघितलं तर एक पुढारी एका बाजूला असतो, उद्या दुसऱ्या बाजूला. मी मगाशी पडळकरांचं नाव सांगितलं ना, इथेही पडळकरांचं नाव घेऊन सांगता येईल की पडळकरांनी कधी खाली एकदा सांगितलं होतं की मी भाजपमधून उभा राहिलो, मी काय माझ्या घरचं, मला वाटतं माझी आई जरी उभा राहिली तरी तुम्ही मत द्यायचं नाही, ही विरोबाची शपथ घेऊन पडळकरांनी सांगितलं होतं. नंतर त्यांनी ती विरोबाची शपथ मोडली आणि पडळकर भाजपमध्ये आले. त्यांनी ते चुकीचं केलं का, मला त्याच्यावर काही म्हणायचं नाही. मला फक्त तुम्हाला हे दाखवून द्यायचं आहे की राजकारणामध्ये लोक भूमिका बदलत असतात, राजकारणामध्ये लोक शब्द फिरवत असतात. आपण शहाणपणानं डोळं उघडं ठेवून त्या कृतीकडे बघायला पाहिजे की ते लोक जर एकमेकांच्या गळ्याला गळं घालत असतील तर आम्ही त्यांच्यासाठी कशा पाहिजे आमच्या जवळच्या लोकांसोबत वाईटपणा आणतो किंवा आमच्या लोकांमध्ये वाईटपणा घेऊन येतोय, याचाही विचार मला वाटतं कुठेतरी करायला पाहिजे. राजकारण वाईट नाही, राजकारण हे अतिशय महत्वाचं आहे. राजकारण नाकारता येणार नाही, राजकारण वाईट आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. जर आपण शहाण्या माणसांनी, चांगल्या माणसांनी राजकारण वाईट आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं तर वाईट माणसांना ती संधी आहे किंवा वाईट माणसाचा आपोआपच राजकारणामध्ये फावणार आहे. मग नंतर आम्ही मात्र कुठेतरी बसून टेकून चौकात पारावर उभारून मात्र कमेंट करत राहणार की बघा राजकारणामध्ये कशी सगळी वाईट माणसं आहेत. अरे मग चांगली माणसं कुठे आहेत, का चांगले माणसं स्वतःहून येत नाही? तिथं यायलाच पाहिजे. राजकारणाने घेतलेल्या भूमिका, राजकारण्यांची धोरणं ही आमच्या जगण्याच्या जवळपास सर्व अंगावर, सर्व क्षेत्रावर परिणाम साधत असतात, त्यामुळे आपल्याला राजकारणापासून दूर राहून चालणार नाही. मला वाटतं राजकारणी जे पद्धतीची धोरणं राबवतात त्या धोरणावर आपला प्रभाव असला पाहिजे, निदान आपला त्यामध्ये सहभाग तरी असला पाहिजे. ती संघटना, चळवळ किंवा एक लोक दबावगट म्हणून असेल, परंतु आपला तिथं कुठेतरी दबाव असला पाहिजे असं मला वाटतं. त्याचाही विचार लोकांनी राजकारणाकडे बघताना करायला पाहिजे. अजून राजकारणाविषयी सांगता येईल, त्याच्याविषयी सविस्तर कधीतरी नंतर मी बोलीनच त्याविषयीचाही काहीतरी व्हिडिओ करीन. प्रसंगाने परवा दिवशी फक्त पडळकरांचं प्रकरण झालं म्हणून मला वाटलं की हे कुठेतरी तुमच्याशी शेअर करायला पाहिजे. तर मित्रांनो, विचार करा, हुल्लडबाजी करू नका. हुल्लडबाजी करून राजकारणामध्ये मोठा होता येत नाही. हुल्लडबाजी करणाऱ्याच्या हातात झेंडा देऊन त्याला फक्त कार्यकर्ताच ठेवलं जातं. तुम्हाला जर कार्यकर्त्याचा नेता व्हायचा असेल तर मात्र शहाणपणानं आणि शांत संयमानं सर्वपक्षीय लोकांचे चांगले संबंध ठेवून, लोकांचे चांगले संबंध ठेवून, प्रश्न समजून घेऊनच राजकारणामध्ये उतरायला पाहिजे. राजकारण प्रचंड वेगानं बदलते, राजकीय संस्कृती प्रचंड वेगानं बदलते. खरं तर राजकारणात अशा भूमिका घ्यायच्या असतात की निवडून येईपर्यंत आपल्या माणसाचं समर्थन करायचं असतं, त्यानंतर मात्र त्या माणसावर दबाव आणून त्याच्याकडून चांगलं काम करून घ्यायचं. परंतु बऱ्याच वेळा असं होतं की निवडून आलेल्या माणसाचं आपण तो निवडून आल्यानंतर इतकं समर्थन करत राहतो की त्या नादात बऱ्याच वेळा आपण त्याच्या चुकाचंही समर्थन करतो. कुठेतरी धर्माधर्मामध्ये, जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं वातावरण काही राजकीय पक्ष जाणून बुजून, काही राजकीय संघटना जाणून बुजून करताना दिसत आहेत. तिकडेही आम्ही जाणीवेनाने जागृतीने राहिलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजकारणामध्ये प्लीज कुणाचं भक्त होण्याची, मी सर्वपक्षीय म्हणतोय, अलीकडे ते भाजपच्याच कार्यकर्त्यांना भक्त म्हणायची पद्धत आहे, परंतु सगळ्याच पक्षांमध्ये ही भक्ती परंपरा वाढताना दिसते. तर ती भक्ती परंपरा कुठेतरी खंडित व्हायला पाहिजे. राजकारणामध्ये आपण त्यांचं भक्त असायची गरज नाही. आपण त्या लोकांना निवडून दिले, आपण त्यांच्यावर वॉच ठेवला पाहिजे, आपलं त्यांच्यावर नियंत्रण असलं पाहिजे, आपला त्याच्यावर कमांड असलं पाहिजे, आपण त्या लोकांवर दबाव
ठेवला पाहिजे आणि त्या लोकांकडून आपण चांगली कामं करून घेतली पाहिजेत याच्याकडे मला वाटतं जास्त लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याच वेळा एकमेकांच्या नेत्यांवर टीका केली की बऱ्याच वेळा त्या नेते मंडळींपेक्षा ते खालचीच लोक जास्त चुकीचा अर्थ काढून मला वाटतं गरम होतात. ते चहापेक्षा इडली गरम म्हणजे तसा प्रकार काहीतरी असतो. ते नाही व्हायला पाहिजे, टीका सहन करायला पाहिजे. आपलं जुनं राजकीय वातावरण, आपले जे काही राजकीय जडणघडण एकूण महाराष्ट्र जरी नुसती बघितली तरी आपल्या लक्षात येतं की वेगवेगळ्या राजकीय पटलावरून वेगवेगळ्या राजकीय पक्षातून एकमेकांवर प्रचंड टीका करणारी माणसं नंतर एकमेकांना भेटली की प्रचंड आपुलकीनं आणि चांगल्या संबंध एकमेकांसोबत राखून असायची ते राजकीय वातावरण पुढे असायला पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे आणि इतर अनेक जणांची उदाहरणं देता येतील. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचं उदाहरण देता येतील की ही माणसं एकमेकांवर प्रचंड टीका करत होती परंतु यांच्यामध्ये कुठेतरी परस्पर मैत्रीचं संबंध होतं, विश्वासाचं संबंध होतं. ते मला वाटतं अलीकडे महाराष्ट्रातून ती एक राजकीय संस्कृती नाहीशी होताना दिसते. अपेक्षा इतकीच आहे सगळ्याकडून की हे राजकीय वातावरण, ही आपली राजकीय संस्कृती जोपासूया, विवेकीपणानं राजकारणाकडे बघूया, शांतपणानं राजकारणाकडे बघूया, डोळे उघडे ठेवून ह्या राजकीय परिस्थितीकडे राजकारणाकडे पाहूया, तशी वर्तन तशी कृती करूया. बरं, ज्या दिवशी राजकीय लोकांच्या हे लक्षात येईल की लोक आता जाती धर्माच्या राजकारणाला किंवा वेगवेगळ्या धार्मिक अस्मितांच्या राजकारणाला बळी पडणार नाही, त्यावेळेला आपोआप ही नेते मंडळी कामाचं राजकारण करणार आहेत. मला वाटतं त्या कामाच्या राजकारणापर्यंत आपल्या पुढाऱ्याला आपल्या नेत्याला आणून ठेवण्याचं काम लोकांनी केलं पाहिजे, ती लोकांची जबाबदारी आहे. तर मित्रांनो, याचा विचार करूया. मला माहित आहे की मी ह्या कुठल्याच गोष्टीतला तज्ज्ञ माणूस नाहीये. कदाचित तुम्हाला असं वाटेल की माझा तो अधिकारी नाही, परंतु ह्या समाजाचा एक नागरिक म्हणून कुठेतरी ह्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन कुठेतरी ह्या देशाची लोकशाही संविधान अबाधित राहावं, हा देश उत्तरोत्तर विकासाकडे जावा, हा देश उत्तरोत्तर प्रगतीकडे जावा, इथल्या देशात प्रेम करुणा शांती नांदावी, समाज एकत्रित राहावा, समाजातील सगळे घटक एकमेकांसोबत राहून एकमेकांच्या बरोबरीनं राहून एकसंध राहून प्रगती करावी, इतका साधासा विचार, इतकीच भावना ह्या देशाकडे ह्या राजकारणाकडे बघताना मनामध्ये आहे. म्हणून हा सगळा अट्टाश ठेवतो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या थिंक डेली चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमेंटमध्ये विषय सुचवा, आपण त्याही सगळ्या विषयांवरच्या मुक्त गप्पा आपल्या चॅनलवर करूया. धन्यवाद.